नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. महाशिवरात्रीनिमित्त दत्त मंदिरात 101 किलो चक्क्याची शंकराची पिंड. पिंपरी चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच स्थायी समितीसाठी भाजप विरुद्ध भाजप रंगणार. भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शासकीय महापूजा. आणि अहमदनगरची जागा राष्ट्रवादीच लढणार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा. आता बातम्या सविस्तराने. बुधवार पेठेतील कै श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्त मंदिरात 101 किलो चक्क्याची शंकराची पिंड, मुखवटा आणि फळाफुलांची आरास करण्यात आली आहे. सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून साकारण्यात आलेली ही चक्केश्वराची पूजा पाहण्याकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सुख का त्योहार मिले डमरुक ताल करे दुख पीड़ा पार जटाधारी शिव भोला भंडारी शिव भोला भंडारी शिव निमित्त दत्त मंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते. यावर्षी 101 किलो चक्का वापरून शंकराची पिंड साकारण्यात आली आहे. भगवान शंकरांचा केलेला मुखवटा हे विशेष आकर्षण होते. बदाम, द्राक्षे, नारळ यासह विविध प्रकारच्या फळे फुलांचा वापर देखील करण्यात आला आहे. या चक्क्याचे श्रीखंड करून हा प्रसाद मंदिरात येणाऱ्या भाविकांना देण्यात येणार आहे असं विश्वस्तांकडनं सांगण्यात आलं आहे. महाशिवरात्रीनिमित्त दत्त मंदिरात 101 किलो चक्क्याची शंकराची पिंड आणि मुखवटा तयार करण्यात आलेला आहे. आता आपण दत्त मंदिरात आहोत, अशा आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आलेली आहे. नक्की हा काय उपक्रम आहे हे मंडळाची विश्वस्त आहे दत्त मंदिराची, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. हा जो सर तुम्ही उपक्रम केला आहे तो किती वर्षापासून तुम्ही करतायत आणि नक्की हा उपक्रम काय? सर्वात प्रथम मी कैलासवासी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण 101 किलो चक्क्यापासून हा शिवलिंग तयार केलेला आहे. त्याला आपण ह्याच्यात बघत असाल की आपण हा एक आगळा वेगळा असा मुखवटा दरवर्षी करत असतो. तो जो ओंकारेश्वराचे पुजारी श्री जोशीबंधू यांनी हा मुखवटा तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या शिवलिंगाची सजावट करण्यासाठी मंदिरातील विश्वस्त कर्मचारी व बाकी भाविकांनी याला बहुमूल्य सहकार्य केलेलं आहे. 101 किलोपासून आपण हा चक्क्याचा शिवलिंग केलेला आहे. त्याला विविध प्रकारच्या फळं फुलं आणि सुकामेव्यांनी ह्याला सजवण्यात आलेला आहे. मधुकर दहातोंडे या फुल विक्रेत्याने याला आकर्षक अशी फुलाची सजावट केलेली आहे. ह्याची आपण 101 किलो चक्क्यापासून आपण याचा श्रीखंड बनवून आपण हा भाविकांना व विविध संस्थांच्या प्रतिनिधींना हा प्रसाद म्हणून महाप्रसाद म्हणून पाठवत असतो. त्याचबरोबर आपण अनाथ आश्रमातील मुलांनाही याचा प्रसाद आपण पाठवत असतो. किती वर्षापासून तुम्ही हा उपक्रम करताय? हा गेली 15 ते 20 वर्षापासून आपण हा उपक्रम करत आलेलो आहोत. पण सर, आज महाशिवरात्री आहे, काय आख्यायिका आहे नेमकी महाशिवरात्रीची? महाशिवरात्रीची आख्यायिका अशी म्हणजे आज शिवरात्रीचे असल्यामुळं आपण हा मुखवटा केलेला आहे. हा भाविकांना दिवसभर बघण्यासाठी उपलब्ध आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत हा मुखवटा आपण इथं भाविकांना बघण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आपण पाहतो की अशा पद्धतीने हा 101 किलो चक्क्याची जी ही शिवलिंग पिंड आहे आणि हा जो मुखवटा आहे ते पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे आणि पुण्यात हे एक आकर्षणाचं केंद्रच बनलेलं आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाय शेख, दिनमान न्यूज, पुणे. पिंपरी चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपचा तिसरा स्थायी सभापती कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भाजपच्या शीतल शिंदे आणि विलास मडेगिरी यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजपच्या 2 सदस्यांनी अर्ज भरल्यामुळे आता कोण माघार घेणार की दोघेही लढणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मयूर कलाठे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून विलास मडेगिरी यांचा फॉर्म भरण्यात आला असून शीतल शिंदे यांनी बंडखोरी पुकारली आहे आणि शीतल शिंदे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या चेअरमॅनपदी भाजप विरुद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे. आम्हाला अधिकृत राष्ट्रवादीचा फॉर्म भरलेला आहे मयूर कलाठेच्या माध्यमातून आणि शीतल शिंदे हे भाजपच्या गटातनं त्यांनी भरलेलं आहे. त्यांनी माझ्याकडनं अपेक्षा केली की तुमच्याकडे एक सही शिल्लक म्हणजे अतिरिक्त सही तुमच्याकडे आहे अनुमोदक म्हणून मी आणि राहुलकर आमचे एक सहकारी भगिनी आमच्या मंचकर्ताई आणि हे राहुल कलाटे यांनी त्याला मी मदत केली आहे. आमच्या माझे तर अशी खात्री आहे
उद्या आमच्या या दोन्हीपैकी उद्या स्टँडिंग चेअरमन आमचं असणार. मागच्या वेळेस पण मी इच्छुक होतो, मागच्या वेळेस देखील राजीनामा दिला, यावेळेस शेवटच्या क्षणापर्यंत माझं वर्ण नाव येत होतं, परंतु ऐन मोमेंटला ते कट झालं. आज भाजपचे 30-40% नगरसेवक माझ्याबरोबर आहेत, कारण मी जुना आहे, 2 टाईम निवडून आलेलो आहे, आणि एवढं प्रबळ दावेदार असताना सुद्धा डावललं गेलं, त्यामुळं इथं पक्षांतर नसताना मित्रपक्ष म्हणून शिवसेनेनी राष्ट्रवादी काँग्रेसनी एक मित्रत्वाच्या नात्याने मला सहकार्य केलेलं आहे. हर हर महादेवच्या गजरात पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत 6व्या ज्योतिर्लिंगाची शासकीय महापूजा पार पडली आहे. रात्री 12:00 सुमारास जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत ही महापूजा करण्यात आली आहे. मंदिरातील गुरुगावच्या हस्ते पहिली पूजा केल्यानंतर मुख्य महापूजेला सुरुवात होते. मंत्रांच्या घोषात महादेवाच्या पिंडीवर दूध, दही, मध, साखर यांचा अभिषेक केल्यानंतर बेल वाहून आरती यावेळी करण्यात आली आहे. भीमाशंकर परिसराचा विकास करण्याकरता सध्या 200 कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरू असून त्यातील काही कामेही सुरू झाल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी सांगितलं आहे. हां, मी इथे आलेले आहोत आणि माझ्यासोबत इथे जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नेहमी इथे शासकीय पूजा करतात आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत सगळे जे इथे आपले लोकप्रतिनिधी आहेत या जिल्ह्याचे या भागाचे ते पण सोबत असतात आणि खूप एक चांगला योग आहे. माझ्यासाठी व्यक्तीचा एक खूप सुंदर सौभाग्य आहे आणि आपल्यासाठी एक खरोखर मी इथे खूप काम पण करावं लागते. भीमाशंकर येथे जवळपास 200 कोटीचा आपला इथे आराखडा मंजूर आहे, ते पुढच्या 1 वर्षामध्ये सगळे आराखडा मंजूर होईल, म्हणजे सगळ्या आराखड्याच्या प्रमाणे पूर्ण काम होईल आणि अजून चांगला सोयी सुविधा लोकांसाठी आम्ही करू असं आमचं नियोजन आहे. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीच लढणार, काँग्रेससाठी नगरची जागा सोडली असा कुठलाही खुलासा शरद पवार यांनी केला नव्हता असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. पुण्यातील वारजे येथील कल्चर सेंटरचं उद्घाटन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय. राजू शेट्टींनी 2 जागा मागितल्या, आम्ही 1 जागा द्यायला तयार आहोत. बहुजन वंचित आघाडीसोबत चर्चा सुरू आहे, मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या मनात काय सुरू आहे ते समजत नाही. प्रकाश आंबेडकर यांना 4 जागा द्यायला आम्ही तयार आहोत असं देखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय. तसेच धनगर आरक्षण हा फक्त मुलाम आहे, राज्यकर्ते नुसती गाजर देण्याचं काम करत आहेत असं वक्तव्य सुद्धा यावेळी अजित पवार यांनी केलंय. 3 जागा ही राष्ट्रवादीकडेच होती, राष्ट्रवादीकडेच आहे आणि राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. कृपया माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे, कारण नसताना संभ्रमावस्था वाढू नका, वेगवेगळ्या बातम्या देऊन गैरसमज पसरू नका, हे माझं स्पष्ट आपल्याला मत आहे. आणि महाराष्ट्राला माहिती आहे मी ज्यावेळेस बोलतो ती वस्तुस्थिती असती, म्हणूनच मी आज सांगतो. जयंतराव पाटलांशी पण माझं बोलणं झालं आणि आदरणीय पवारसाहेबांशी पण बोलणं झालं. जयंतरावनी पण सांगितलं, त्यांनी पण ट्विट केलेलं आहे, त्यांनी पण प्रेस नोट काढलेली आहे. ही जागा राष्ट्रवादीकडेच आहे, त्या जागेचा आणि पुण्याच्या जागेचा किंवा दुसऱ्या कुठल्या जागेचा असा काही संबंध ठेवलेला नाही. मी आपल्याला सांगतो की मुख्यमंत्र्यांनी बरोबर 5 वर्षापूर्वी माझ्याच बारामतीमध्ये येऊन आरक्षण देणार असं सांगितलेलं होतं. काल त्यांनी आरक्षण दिलेलं नाही, पुन्हा शब्दांची फिरवाफिरव त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. हा समाज आपल्यापासून बाजूला जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. वास्तविक केंद्र सरकार त्यांचं आहे, राज्य सरकार त्यांचं आहे. निवडणुका जवळ आलेल्या पाहून वेळ मारून नेण्याच्याकरता हा केविलवाणा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा चाललेला आहे. त्यांना खरोखरीच धनगर समाजाला काही द्यायचं असतं तर त्यांनी 4.5 वर्ष वाट पाहायला लावलीच नसती. धनगर समाजाला मुळातच शिक्षणाच्या करता आणि राजकीय आरक्षण त्या ठिकाणी पाहिजे होतं, तशा प्रकारचं आरक्षण त्यांनी दिलेलंच नाही. वसतिगृह ऑलरेडी वसतिगृहामध्ये आज देखील ती मुलं NT म्हणून भटक्यामध्ये ॲडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकतात. हॉस्टेलचे वेगवेगळ्या पद्धतीनं झालेले आहेत. मध्ये मराठा समाजाला पण आरक्षण मागणी केली की लगेच त्यांना म्हणले तुम्हालाही हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्याला बांधतो. यांनी मागणी केली की प्रत्येक जिल्ह्याला हॉस्टेल बांधतो. हॉस्टेल जिल्ह्याला बांधलं तर जास्तीत जास्त 500 मुलांचं तुम्ही हॉस्टेल बांधाल. जिल्हे किती आहेत? 35 जिल्हे आहेत. 35 जिल्ह्यामध्ये किती मुलं? हे निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम आणि एक प्रकारे गाजर दाखवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं चाललेलं आहे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत.
म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि लोकसभेचे डोहाळे लागलेल्या पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहरात विजय संकल्प रॅलीच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करत मीच लोकसभेचा उमेदवार असल्याची ताकद दाखवून देत शहरात बाईक रॅली काढली आहे. कसबा पेठ येथून या रॅलीला सुरुवात झाली आहे. यावेळी बापट यांच्या कट्टर समर्थक महापौर मुक्ता टिळक, महेश लडकत, धीरज घाटे आणि नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे महानगरपालिका, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट आणि फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जीवरक्षा आणि सुरक्षितता याकरता जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या FSAI लाईफ अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रकांत मानवडकर, विनया मालुसरे, दत्तात्र जयभाई यांनी 21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉन गटात, तर तहजीम खान, ऋतुजा गाडगे, श्रीगणेश नाडगौडा, सुमित्रा जोशी यांनी 15 किलोमीटर गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद संपादन केले. या स्पर्धेत 3500 अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. 21 किलोमीटर अंतरांच्या FSAI लाईफ अर्ध मॅरेथॉन स्पर्धेसाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथून सुरुवात झाली आहे आणि बाणेर आणि विद्यापीठ मार्गे ओनपर्यंत आणि परत बालेवाडी स्टेडियम अशी मार्गक्रमण करत पूर्ण करण्यात आली आहे. मी 10 किलोमीटर रनिंग केलं. मी जवळजवळ माझी 5वी मॅरेथॉन आहे. मी 70 मिनिटात रनिंग केलं. खूप छान वाटलं, कारण आपण नेहमी रनिंग केलं तर फिट राहू, फिट राहू तर आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी चांगलं आहे. FSAI मॅरेथॉन डाऊन खूप बरं वाटलं आम्हाला. वाटलं नव्हतं की आम्ही कधी 15 कम्प्लीट करू. ॲक्च्युली आम्ही थर्ड टाईम 15 घेतलं आहे. अगोदर 5, 10 पण 15 जेवढा आम्हाला फील चांगलं वाटलं तेवढं कुठल्या मॅरेथॉनमध्ये वाटलं नाही. आम्ही प्रत्येक मॅरेथॉनमध्ये पार्टनरशिप करतो आणि धावतो, पण हा मॅरेथॉन आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. येथे आज भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली होती. या ज्योतिर्लिंगांमधून भीमा नदी उगम पावते अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या या मंदिराच्या भोवती घनदाट जंगल आहे. आज महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली आहे. ओंकारेश्वर बम बम भोले, नीलकंठेश्वर बम बम भोले, केदारेश्वर बम बम भोले, जय शिव शंकर बम बम भोले, जय शिव शंभो बम बम भोले, जय त्रिपुरारी ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर एक. ते सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं असून महाशिवरात्री निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातनं लाखो भाविकांनी इथे गर्दी केली आहे. मोठ्या संख्येमध्ये भक्तांनी श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मध्यरात्री शासकीय महापूजेनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलंय. भीमाशंकर हे भारतातील 22 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळे भाविकांची मोठी श्रद्धा आहे. हे मंदिर पुरातन आणि हेमाडपंथी पद्धतीचं असून मंदिरात शंकर पार्वतीचं एकत्र असलेलं शिवलिंग केवळ भीमाशंकर येथेच आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुणे ग्रामीण भागातील पोंदेवाडी गावातून आपली कामे उरकून पुरुषोत्तम बबन पोखरकर यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून पुरुषोत्तम यांना जखमी केलं असून त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत. पुरुषोत्तम बबन पोखरकर हे रात्री आपली कामे उरकून गावातून दुचाकीवर चालले होते. खारावस्तीमध्ये दाट झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने पोखरकर यांच्यावर हल्ला केला असून त्यांच्या हातावर मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या असून त्यांना हातावर 16 टाके पडलेत. दरम्यान पोंदेवाडी गावचे सरपंच अनिल वाळुंज यांनी या परिसरात शेतकरी वर्गाला वारंवार बिबट्याचं दर्शन होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या परिसरात तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे. घराकडे जात असताना राजोपा बाजार तलावाच्या जवळच रोडच्या साईडला गाडीवर जात असताना अचानक बिबट्याने माझ्यावरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये माझा हात त्याच्या तोंडामध्ये गेल्यामुळं हाताला जखम झाली. मी तिथं पडलो, परंतु तिथं गवत असल्यामुळे त्या गवतात मी त्याला दिसलो नाही. आणि शेजारी तिथं वाळून सुद्धा मळून यांचं घर होतं, त्या घराकडे मी धाव घेतली आणि त्या ठिकाणी मग मी वाचलो. आज दिनांक 2/3/2019 रोजी रात्री 7:15 सुमारास पुरुषोत्तम बबन पोखरकर यांच्यावरती वन्यप्राणी बिबट यांनी हल्ला केलेला आहे आणि तिथे जखमी झालेला आहे. त्यांना पारगाव येथे सिटी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार घेतले व आज दिनांक 3/3/2019 रोजी घोडेगाव येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये
त्यांना पुढील उपचार देण्यात आलेले आहे व पुढील उपचार सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने राष्ट्रीय सडक सुरक्षा जनजागृती अभियान फेमस चौक साई चौक कृष्णा चौक येथे स्लोगन भीतीपत्रके स्पीकरद्वारे करण्यात आली आहे. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात वर्षाला 2 लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो. महाराष्ट्रात 2018 13,000 लोकांचा अपघाती मृत्यू झालाय. यामध्ये 25 ते 45 वयाच्या नागरिकांचं प्रमाण जास्त आहे. 90% हे प्रमाण मानवी चुकीमुळे झाल्याचं निदर्शनास आलंय. याचं कारण अतिवाहनांचा वेग, मद्यपान करून वाहन चालवणं, चालकांवरील अतिकामाचा अतिरिक्त ताण, अज्ञान, लेन कटिंग, ओव्हरटेक करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे अपघात होतात. म्हणून आम्ही नजरहटी दुर्घटना घटी, आवरा वेगाला सावरा जीवाला, सेफ्टी होल्ड, लाईफ इज गोल्ड, मत करो मस्ती, जिंदगी नाही सस्ती, सडक सुरक्षा जीवन रक्षा, अति घाई संकटात जाई, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, अशा विविध स्लोगनद्वारे, पत्रकाद्वारे, स्पीकरद्वारे प्रत्येक सिग्नलला आणि रोडवर ही जनजागृती करण्यात आल्याचं शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. महाशिवरात्रीनिमित्त दत्त मंदिरात 101 किलो चक्क्याची शंकराची पिंड. पिंपरी चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच स्थायी समितीसाठी भाजप विरुद्ध भाजप रंगणार. भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शासकीय महापूजा. आणि अहमदनगरची जागा राष्ट्रवादीत लढणार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.